नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओनली खाकी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारा प्रश्नसंच। तर आज आपण रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती 2018 पेपर सेट घेतलेला आहे। सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करत जा, ज्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवायला। सो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे अंबुज या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे। पर्याय आहेत कमळ, समुद्र, वसंत आणि भूगर्भ। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कमळ। अंबुज या शब्दाचा समानार्थी शब्द कमळ आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा, रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे। पर्याय आहेत अलिबाग, पेण, महाड आणि पनवेल। तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार पनवेल। रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका ही पनवेल शहरात आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत। पर्याय आहेत उर्जित पटेल, शक्तिकांत दास, रघुराम राजन आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शक्तिकांत दास। तर मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहेत। चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रार नोंदणीकरिता कोणता उपक्रम सुरू केला आहे। पर्याय आहेत अनुलोम, महाऑनलाईन, महापोर्टल आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महापोर्टल। महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रार नोंदणीकरिता महापोर्टल हा उपक्रम सुरू केला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, ज्यामुळे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल। आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यास सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे। पर्याय आहेत अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिमाचल प्रदेश। भारतातील हिमाचल प्रदेश हे राज्य सर्वप्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा, खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा। पर्याय आहेत सिंह, वाघ, लांडोर आणि चित्ता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लांडोर। सिंह पुल्लिंग आहे, वाघ पण पुल्लिंग आहे आणि चित्ता देखील पुल्लिंग आहे, फक्त लांडोर स्त्रीलिंग आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लांडोर। नेक्स्ट क्वेश्चन आहे SEZ चा फुल फॉर्म काय आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्पेशल इकॉनॉमिक झोन। तर मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सेज म्हणजे काय। तर सेज एक विशेष सीमांकन केलेला क्षेत्र आणि भौगोलिक प्रदेश आहे जो कर्तव्यमुक्त एन्क्लेव्ह मानला जातो आणि देशातील उर्वरित देशांपेक्षा भिन्न आर्थिक कायदे आहेत। परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करणे हे उद्दिष्ट असते, तरी सेज ही पायाभूत सुविधांमुळे देशांतर्गत कंपन्यांना आकर्षित करते। सेज धोरण यशस्वीपणे राबवलेल्या काही देशांमध्ये चीन, पोलंड, फिलिपिन्स आणि रशिया आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा, रायगड जिल्ह्याच्या सीमेस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा संलग्न नाही। पर्याय आहेत ठाणे, सातारा, पालघर आणि पुणे। तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन पालघर। रायगड जिल्ह्याच्या सीमेस पालघर जिल्ह्याची सीमा संलग्न नाही आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा, मिनी रेल्वे कोणत्या दोन स्थानकांदरम्यान धावते। तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक नेरूळ, माथेरान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा, काव्यामृत या सामासिक शब्दाचा खालीलपैकी योग्य विग्रह निवडा। पर्याय आहेत काव्य आणि अमृत, काव्याचे अमृत, काव्यरूपी अमृत आणि अमृतसे काव्य। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन काव्यरूपी अमृत। काव्यामृत या सामासिक शब्दाचा काव्यरूपी अमृत असा योग्य विग्रह आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा स्वतंत्र लढ्यातील चतुःसूत्री कार्यक्रम कोणी मांडला। पर्याय आहेत गोपाळ कृष्ण गोखले, महादेव गोविंद रानडे, गोग आगरकर आणि लोकमान्य टिळक। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोकमान्य टिळक। प्रश्न क्रमांक बारावा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते।
तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, घारापुरी म्हणजेच एलिफंटा ही लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय आहेत रायगड, मुंबई, रत्नागिरी आणि ठाणे. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, रायगड. घारापुरी म्हणजेच एलिफंटा ही लेणी रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, हिपॅटायटिस बी कशामुळे होतो? पर्याय आहेत HA HBV, मायक्रो बॅक्टेरियम आणि HIV. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे HBV. हिपॅटायटिस बी HBV मुळे होतो. तर मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की HBV म्हणजे काय, तर HBV चा फुल फॉर्म आहे हिपॅटायटिस बी व्हायरस, असा HBV चा फुल फॉर्म होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, 84व्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा विजेता संघ कोणता? पर्याय आहेत मुंबई, गुजरात, महाराष्ट्र आणि विदर्भ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विदर्भ. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? पर्याय आहेत पुणे, मुंबई, नागपूर आणि अलिबाग. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, अलिबाग. महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा ही अलिबाग या शहरात आहे. तर मित्रांनो, हा खूप सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, पटकन द्या. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जठर ग्रंथी. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही जठर ग्रंथी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हे एवढं भारी मटेरियल मी तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न मी घेतलेले आहेत. सो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. पुढचा प्रश्न आहे, अण्णा हजारे मार्च 2018 कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते? पर्याय आहेत आझाद मैदान, रामलीला मैदान, जंतर मंतर मैदान आणि यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रामलीला मैदान. अण्णा हजारे मार्च 2018 रामलीला मैदानात उपोषणाला बसले होते. तर मित्रांनो, रामलीला मैदान हे दिल्लीमध्ये आहे आणि अण्णा हजारे 23 मार्चपासून दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात उपोषणाला बसले होते. तर मित्रांनो, उपोषणाला बसण्याचं कारण असं होतं की लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अण्णा हजारे मार्च 2018 रामलीला मैदानात उपोषणाला बसले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कोठे आहे? पर्याय आहेत श्रीवर्धन, अलिबाग, महाड आणि पेण. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, श्रीवर्धन. सुपारी संशोधन केंद्र हे रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तर प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत प्रौढ व्यक्ती, सरकारी औषधोपचार, महिला सक्षमीकरण, मुलीचे शिक्षण आणि हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. सो कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घेऊ शकता आणि घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यास सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. जय हिंद.